मुखाला भांडून पदरामध्ये काही मूर्खताच पडत असते, दुसरं काहीच पडत नसते. काही काही गोष्टी अशा असतात. एक असं एक वाक्य मी ऐकलेलं आहे, जे होते ते बऱ्यासाठी होते, चांगल्यासाठी होते. या दृष्टीतून आपल्यावर बंदी का आली? नेमका वारकरी संप्रदायच का धरला बुवा यांनी? याच्यात आपल्या लोकांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काही आपलं सर्व महाराज लोकांची क्षमा मागून मी ही गोष्ट सांगतो. आपणही आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपणही तरी कुठं घसरलो असेल, चुकलं असेल, काय आपली चुक आहे याच्यातून आपल्याला निवडायची ही संधी आहे. करुणा कुठं नाही सांगा बरं? अरे करुणा कर आमचा परमात्माच आहे. आम्ही खरी विनंती ही त्यालाच करायला पाहिजे, कारण तेच हे सर्व घालवणार आहे. काय नोय केले एका चिंतिता विठ्ठले, भवरो गा ऐसे जाय आणि काय शुल्लक आहे. पण यांना ती अक्कल नाही ना. कसं आता एक शब्द खालचा वापरतो, जी बाई कधी म्हणजे आपत्ती तयारच करू शकत नाही तिच्या मागे लागले लोक. तुला मुलगा झाला पाहिजे, तुला मुलगा झाला पाहिजे, तुला मुलगा झाला पाहिजे. यायला संप्रदायाची अक्कलच नाही. संप्रदाय कशाला म्हणतात? काय झालं, ज्यांच्याकडे हे वसा होता, काय असते उसाच्या पोटी कावत जन्माला येते म्हणजे ही एक शब्द आहे. तसे हे चांगल्या घराण्यामध्ये वाईट लोक जन्माला आले. काय आहे, वाघाच्या घरी जन्माला आल्यामुळे आपल्याला त्याला वाघ म्हणावं लागते. पण असं लोकांना समजत नाही की वाघ दुसऱ्याला पाय चाटणारा निघाला. फक्त आम्हाला तेवढी समजून घालायची आहे, अरे तू वाघाचा बच्चा आहेस, तू हलकटाचे पाय कशाला चाटतोस? जय श्रीराम. आम्हाला त्याला समजून घालायची आहे. त्यानं आज हलकटाचे पाय चाटणं सोडावं, वाघासारखं जगावं. वाघांना ती डरताही फोडावी. आपण नेहमी मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकत असतो, वाघही सुद्धा शेळ्यामध्ये गेला की त्याचं दूध पिऊ पिऊ बकऱ्यासारखा होतो. होत असते असं काय आहे? आणि एक लक्षात घ्या, हा कलंक कोणाच्या तरी डोक्यावर ठेवायचा होता, करुणाचा. मग कोणाच्या डोक्यावर ठेवायचा? तुम्हाला माहित आहे वारकरी परंपरा चाललेली ही आमची माऊलीचा एवढा सोहळा, जगाच्या पाठीवर एवढा सोहळा सोहळा नाही. स्वर्गात एक इंद्र, चंद्र, महेंद्र, उपेंद्र जे काय असतील ते आमच्या माऊलीच्या सोहळ्याला हजर राहत असतील. पहा तुम्ही, तिथं वारकरी जरी असला तरी माऊलीशिवाय बोलत नाही. चोरी करायला आला तरी माऊलीशिवाय बोलत नाही. संरक्षणाकरता आलेले पोलीस मंडळी माऊलीशिवाय बोलत नाही. हॉटेलवाले माऊलीशिवाय बोलत नाही. प्रत्येक जण टँकरवर येणारा माऊलीशिवाय बोलत नाही. प्रत्येक जण येणारा माऊलीच्या सोहळ्यामध्ये 20 ते 22 दिवस माऊलीशिवाय दुसरं मुखात नाम नसते. हे एवढं मोठं पातक या नालायक माणसाने डोक्यावर घेतलं. सर्वांचं पातक लागणार आहे, फक्त वारकऱ्याचंच नाही. या पातकाचा परिणाम त्याचं हे शेवटचं आणि पहिलं पट ठरू शकेल. त्याच्या खानदानीत कोणी पदावर येणार नाही हा कलंक त्याच्या जैनी. काय 2 वर्षाकरता बंद झाली, 5 वर्षाकरता बंद होईल? आमचे काही वारकरी वारी म्हणता म्हणता गेले, पण वारी पिढ्यानपिढी चालणार आहे. पण तुम्ही मात्र कायमचे संपलेले आहेत. तुम्हाला संपवण्यात आलेलं आहे हे मात्र तुम्हाला समजायला पाहिजे. माझं तर हेच निवेदन त्यांना आहे, मंदिर आज नाही उद्या चालू होईल. मंदिर बंद काय होणार आहे? आणि त्यांना असं वाटतं की आमची वारी बंद झाली म्हणून. जे नेहमी वारी जाणारे लोक आहेत त्यांची रोजच वारी चालू आहे. आज पालखी कुठं असेल? पुण्यात असेल. आज पालखी कुठं असेल? सासवडला असेल. आज पालखी कुठं असेल? वेळापूरला असेल. अरे आम्ही शरीरानं जरी नसलं तरी मनानं वारीत जाऊ. बुरखा स्थान बंद करून काय करणार आहे त्या गोपिकासारखं? त्या गोपिकाच्या नवऱ्यानं सांगितलं होतं तुला मी जाऊ देणार नाही.